विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या रुग्णालयातील नर्सेसनी संप पुकारलेला आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून नर्सेसचं हे आंदोलन सुरू आहे. प्रमोशन आणि कोविड भत्त्याची नर्सेसची मागणी आहे. राज्यातल्या 24 जिल्ह्यांमधल्या 1300 नर्सेस सध्या संपावर आहेत. मुंबईतल्या जे जे रुग्णालयातल्या नर्सेस सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा नर्सेसनी दिलेला आहे. सध्या राज्यभर परिचारिकांचं हे आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी नर्सेसनं हा संप पुकारलेला आहे. तसंच या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही तर पुढच्या काळामध्ये बेमुदत संपाचा इशाराही नर्सेसने दिलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरात परिचारिकांचं हे आंदोलन सुरू आहे. प्रमोशन आणि कोविड भत्त्यासाठी नर्सेसचं आंदोलन सुरू आहे. एकूण 13 महत्वाच्या मागण्या नर्सेसने केलेल्या आहेत. या मागण्यांवर आता राज्य सरकारनं विचार करावा असं म्हटलंय. 24 जिल्ह्यातल्या 1300 नर्सेस जवळपास या संपावर आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सप्टेंबरपासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाची शक्यता आहे. मुलांवर सध्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या सुरू आहेत आणि त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीचा अहवाल सप्टेंबरपर्यंत येणं अपेक्षित आहे. 12 मेला DCGI भारत बायोटेकला 2 वर्षांखालील मुलांवरही कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिलेली होती. कोविशिल्ड कोवॅक्सिन स्पुटनिक नंतर आता चौथी लस येते. भारतीय फार्मास्युटिकल्स कंपनी झायडस कॅडिला आपल्या झायकोव डी या लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी याच आठवड्यामध्ये अर्ज करण्याची शक्यता आहे आणि याला परवानगी मिळाली तर ही पहिली DNA बेस्ड लस असेल. राज्यात मंगळवारी विक्रमी लसीकरण झालं. मंगळवारी सर्वाधिक म्हणजे 5,52,909 जणांचं लसीकरण झालंय. राज्याकडे सध्या सुमारे 18 ते 20 लाख लसींचा साठा आहे. याआधी 26 एप्रिलला राज्यानं 5,34,000 जणांचं लसीकरण केलेलं होतं. लस धोरणामध्ये बदल केल्यानंतर सोमवारी तब्बल 88 लाख जणांना लस देण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी या मोहिमेचा वेग मंदावला. मंगळवारी देशामध्ये केवळ 53 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. देशात संपूर्ण लसीकरणासाठी 207 दिवस लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रौढ लोकांचं पूर्ण लसीकरण करण्यासाठी देशाला 88.89 कोटी लोकांचं लसीकरण करावं लागणार आहे. सोमवारी देशभरामध्ये 85 लाख लोकांना लस टोचण्यात आली आणि त्यामुळे ऑगस्टपर्यंत रोज 1 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्सकडून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय. मात्र यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 1 आठवड्याचा अवधी राज्य सरकारकडून हायकोर्टाकडे मागण्यात आलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे